कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम। मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ। पापा मेरी जान हर दम रखना, अब हाथ ये सर पर तुम। पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम। तुम्ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए। मुझे देखो जो हंस कर तुम। तुमको कुछ भी होने ना दूंगा, ये लिख लो दिल पर तुम। हथेली की लकीरों को मैं मोड़ दूं तेरे लिए। पापा मेरी जान हर दम रखना, अब हाथ ये सर पर तुम। पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम। तुम्ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए। आणि बाबा
तुम्ही आज वेगळ्या खुर्चीवर बसला? नाही हो, आज मी योग्य खुर्चीवर बसलोय. ते कसं काय? हो, आज मी खूप खुश आहे. आज आपल्या पल्लूचं प्रमोशन झालंय ना. काय, ताईचं प्रमोशन झालंय? अरे वा, ताईगांना आता पार्टीच येतो. गे अजिबात सोडू नको तिला. आणि आज तिला मी सरप्राईज देणार आहे. ही माझी फॅमिली हेडची खुर्ची मी तिला आज सरप्राईज म्हणून देणार आहे. पल्लूचे बाबा शोभता तुम्ही. बर, घ्या आता गरम खाऊन. तुला हवा असेल ते मागून घे रे. वा, उत्तम, अप्रतिम झाली आमची. हो, पण ही पल्लू हवी होती जेवायला. नका तिची काळजी करू. तुम्ही एवढे प्रेमाने तिच्यासाठी आमटी केली, येईल ती. पण वाजले किती बघा, किती उशीर झाला या मुलीला. येईल हो. आई, होळी वाढ ग. बर, आणते गरम गरम. आय एम ग्रेट, व्हॉट अबाउट यू? थँक यू सो मच यार. आय वॉजंट एक्सपेक्टिंग दिस प्रमोशन, बट माय एफर्ट्स वर. ऑल द क्रेडिट गोज टू माय पॅरेंट्स. आय जस्ट फील ब्लेस्ड टू हॅव देम. पार्टी? या श्योर, नेक्स्ट वीक. डन. ओके, आय विल कॉल यू लेटर. बाय. पप्पा, रेड एंजल मॅच चालू आहे. सगळे विराट वरती डिपेंड आहे. आता खेळेल रे विराट. ताई, सिक्स गेला बघ. सिक्स. आई, तुझ्या आवडीची आमटी थोडीशी शिल्लक आहे, ती पण मी आता पिऊन टाकणार. पल्लवी, काय करतेस? आवाज खाली. पल्लवी, अगं काय बोलतेस? तू चूप. अगं ताई, सॉरी. हात लावायचा काम नाही. पल्लवी, बरं वाटत नाहीये का तुला? काय झालंय पल्लवी? शांत, बाहेर काय झालंय का? तुला सांगितलं लांबो. मला पी एस येते म्हणून लांबो लांबो आधी. बास पल्लवी, अगं कळतंय का तुला काय बोलतेस ते? लांबून बोलायचं. जवळ आला तर जीव घेईन तुमचा. काय बघताय काय असे? या झाडू घ्या आणि झोडून द्या. दुसरं काय करू शकता तुम्ही? पण माझ्यासाठी एक कराल. तुमच्या पल्लूचं आयुष्य एक दिवस, फक्त एक दिवस मला जगू द्या. म्हणजे? अजून समजलं नाही. मी तुमची पल्लू नाही. मग कोण आहेस तू? कोण आहे? किती नाव सांगू? अंजना, सौम्या, मथुरा, निर्भया. आणि कित्येक वेळा तर केस मध्ये नाव न लागू शकलेली मी एक बलात्कार पीडिता. बाळा शांत हो. काय झालंय नीट सांगशील? जीवघेणी आहे माझ्यासाठी. ते पाच जण होते. मी नेहमीप्रमाणे काम उरकून घरी चालले होते. त्यांनी मला धरलं. दोघांनी माझे हात पकडले. दोघांनी माझे पाय पकडले. पल्लू कडे पाहून हेवा वाटला.
किती सक्षम आहे तुमची मुलगी. बाळा शांत हो. बाळा तुझ्यासोबत फार वाईट घडलं, पण तुझ्यासाठी मी काय करू ते सांग. तू म्हणशील ते मी करेन. तू सांग बाळा. तुम्ही तुमच्या मुलीला जसं सेल्फ डिफेन्स करायला शिकवलं तसं बाकीचे का नाही शिकवू शकले? तुम्ही तुमच्या पल्लूच्या मागे जसं ठामपणे उभे राहिला तसं बाकीचे का नाही राहिले? जर एखादी मुलगी चुकून वाचलीच तर तिला समाजासमोर आणायला काय वाटते? नाही शिकू शकलो. जे प्रेम तिला मिळालं तुला नाही मिळालं मला माफ कर बाळा. आय एम सॉरी. बलात्कारानंतर लोक आमच्यासाठी मोर्चे काढतात, मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरतात, पण त्यांना कसं सांगणार की त्यांच्या या हजारो मेणबत्त्या सुद्धा आमचा तडफडणारा जीव नाही शांत करू शकत? माझा तर जीव गेला, पण तुम्ही जागरूकता आणली तर हजारो मुली वाचतील. एवढं कराल ना माझ्यासाठी? सॉरी हा, मगाशी जास्तच चिडले, पण काय करणार, त्या घटनेनंतर मला माणसात माणूस दिसतच नाही, सगळीकडे फक्त राक्षस. काळजी करू नको बाळा, तुझ्यासाठी मी हे नक्की करेन. शांत हो बाळा. तुमच्या पल्लवीला जशी वाटाण्याची आमटी आवडते तशीच मलाही आवडते. आई मला आमटी मिळेल? हो आणते आणते. काय नाही, सगळं ठीक.